नमस्कार शेळी पालक मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा चारा व्यवस्थापनावर आहे। शेळ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की चारा कोणता असायला पाहिजे, कसा असावा, तर त्याच्यावर हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओत मी सगळ्या चाऱ्याबद्दल माहिती देणार आहे, आमच्या फार्मवर आम्ही कसं मॅनेजमेंट करतो चाऱ्याची त्याची माहिती देणार आहे। तर पहिली गोष्ट आहे हिरवा चारा। हिरव्या चाऱ्यात आमच्या फार्मवर सध्या आम्ही सुपर नेपियार, दशरथ गवत, लसूण घास ज्याला आपण इंग्लिशमध्ये लुसन म्हणतो ते, आणि याच्यासोबत कडवळ पण आहे, COF 31 कडवळ पण आम्ही टाकलेलं आहे। या सर्वाची आम्ही प्रत्येकाची कुट्टी करतो, दशरथ गवत आणि मेथी घास डायरेक्ट टाकला जातो आणि उरलेल्याची सगळी कुट्टी करतो आडवे। तर या ही कुट्टी टाकली जाते हिरव्या चाऱ्यामध्ये, आणि बाकी इतर वेळ आमचा अर्ध बंदिस्त असल्यामुळे शेळ्या चरायला जातात म्हणून चरून येतात, आणि इतर वेळ जे कोरडा चारा जो लागतो तो आम्ही शाहूजीवार जी येते आपल्या खानदेश भागामध्ये उत्तर महाराष्ट्रात, तिला आमच्या इकडं दादर असंही म्हणतात, तिचं कटर आम्ही पावसाळ्यात केलेलं असतं, तिच्या कळबा घेऊन तिचं कटर केलं जातं आणि ते कटर आम्ही टाकतो। तर कोरडा चारा असा असतो आणि हिरवा चारा, कोरडा चाराच फक्त आम्ही ते वापरतो आणि भुईमुगाचा पाला हा वापरला जातो। हे होतं चाऱ्याबद्दल। या व्यतिरिक्त शेळ्या चरायला जातात आणि आमच्या इकडं कापसाचं क्षेत्र जास्त असल्या कारणाने शेळ्यांना भरपूर चारा भेटतो कापसाचा। तर या अशा प्रकारे आमचं चारा व्यवस्थापन आहे। लहान पिलांना आम्ही स्पेशली लहान पिलांना लसूण घास जास्त खाऊ घालतो, कारण त्याने दशरथ गवत खाऊ घालतो, त्यात प्रोटीन कंटेंट जास्त आहे, त्यामुळे ते चांगलं पचतं पण आणि त्यांचं वेट गेन लवकर होतं, म्हणून आम्ही ते खाऊ घालतो। तर हे चाऱ्याबद्दल होतं। अजून एक गोष्ट बरं, तर धन्यवाद मित्रांनो, चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।